पाली देवत ग्रामपंचायत अंतर्गत पाणी पुरवठा योजनेत झालेल्या गैरव्यवहारातील दोषींची जंगम मालमत्ता जप्त करणे किंवा फौजदारी कारवाई करण्यात यावी असे आदेश ग्रामपंचायतीला दिले आहेत. याबाबतची माहिती पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर यांनी लेखी उत्तराद्वारे दिली. या संदर्भातील तारांकित प्रश्न आमदार प्रशांत ठाकूर यांनी दाखल केला होता. त्यास पाणी पुरवठा मंत्र्यांनी लेखी उत्तर दिले. अर्थसंकल्पीय अधिवेशनात आमदार प्रशांत ठाकूर यांनी तारांकितच्या माध्यमातून शासनाचे लक्ष वेधले आहे. पनवेल तालुक्यातील पालीदेवत अंतर्गत पाणी पुरवठा व स्वच्छता समितीचे अध्यक्षांनी केलेल्या आर्थिक गैरव्यवहाराची चौकशी करून त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी स्थानिक लोकप्रतिनिधींनी केली होती. या संदर्भात आमदार प्रशांत ठाकूर यांनी तारांकित प्रश्न दाखल केला होता. या प्रश्नावर पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर यांनी दिलेल्या लेखी उत्तरात म्हटले आहे की या प्रकरणी जिल्हा परिषद प्रशासनाने नियुक्त केलेल्या समितीला अनियमितता आढळून आल्याने पाणी पुरवठा समिती बरखास्त करून समितीचे अध्यक्ष व सचिव यांच्यावर तातडीने फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी स्थानिक लोकप्रतिनिधींनी गृह विभाग सचिव यांच्याकडे केली असून याबाबतचे निवेदन शासनास प्राप्त झाले आहे. या संदर्भात अनेक बाबतीत पाणी पुरवठा समितीचे अध्यक्ष व सचिव यांनी गैरव्यवहार करून नागरिकांची फसवणूक करणे तसेच कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडवून शासनाची दिशाभूल केल्याचे निष्पन्न झाल्याचेही लेखी उत्तरात म्हटले आहे.